बाटी केलं ऍक्च्युली तुम्ही बघायला. आम्ही चाललोय मूवी बघायला. छान आहे. मी गुलकंद घेतली आणि परिणीत संडे आणि सर्वांना हॅपी संडे. संडे म्हटलं की खरंच म्हणजे असं वाट बघत असतो आपण पूर्ण वीक की संडे कधी येतो म्हणून. तर संडे आहे आणि मी सकाळी छान कोमट पाणी पिणं चालू केलं आहे आता, कारण की आता उन्हाळ्यामध्ये सकाळी मी सब्जासीड किंवा चेसीड घालून थंड पाणीच पित होते, पण आता क्लायमेट थोडंसं थंड झालेलं आहे तर म्हणून मी कोमट पाणी चालू केलं आणि त्यामध्ये थोडंसं निंबू आणि मध टाकलं आहे. आता मी कुठलाही डाएट करत नाही आहे, वेट मेंटेन करत आहे, कारण की मागे जेव्हा एंगेजमेंटला गेले मी तेव्हा सगळे मला ओरडत होते की आता वजन कमी करू नको. पण काय होतं की वजन कमी करू नको म्हटल्यानंतर आपण जर खाणं पिणं चालू केलं व्यवस्थित तर माझं वेट लगेच गेन होतं, म्हणून मी थोडंसं वेट मेंटेन करण्यासाठी आता थोडं डाएट फॉलो करते. खूप काही असं स्ट्रिक्टली करत नाही आहे, जे वाटेल ते खाते, फक्त पोर्शन कंट्रोल करून खाते. जर तुम्हाला मी वेट मेंटेन करण्यासाठी कसा डाएट फॉलो करते आहे ते जर बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल. आणि आता सगळे झोपलेले आहे, 7 वाजले, संडे आहे. मी एकटीच उठले कारण की संडेला परीन असं तर उठतच नाही, पण हे पण संडेला लेटच उठतात आणि मी पण लेटच उठते. तरी पण मला 5:30 उठायची सवय असल्यामुळे जागे तो पण थोडं पळून राहते. किती असं वाटलं की थोडं 9, 8, 9 वाजेपर्यंत झोपतं, माझं असं होत नाही. संडेला पण मी 7, 7:30 उठून जाते. आता मी पटापट माझं पाणी वगैरे पिते, आंघोळ वगैरे करून छान रेडी होईल आणि ब्रेकफास्टची तयारी पण करून ठेवते, तिथपर्यंत सगळे उठून पण जातील. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी नाश्त्याला बनवत आहे पोहे. दगडाने ठेवले छान, सगळ्या भाज्या आलेल्या आहे काल, तर मस्त भाज्या टाकून पोहे बनवणार आहे. आणि सगळे उठले पण आहेत, परी न्यासा आणि ते आपापली तयारी करत आहेत ब्रश वगैरे. आणि चला मी पोहे बनवून घेते आणि भेटेल. मस्त पोहे तयार आहे. यामध्ये मी मस्त भाज्या टाकून गाजर, टोमॅटो, थोडासा बटाटा पण टाकलं आहे, कांदा वगैरे टाकून. आणि गरमागरम पोहे मस्त रेडी आहे, मी आता सर्व करून घेते. नाश्ता करणार आहे संडे, थोडासा रोजचं तर असतं एकटिकटं असं सोबत मग मस्त करतो टी व्ही बघून. 1 वाजलं आहे आणि स्वयंपाक सगळा तयार आहे. आणि जेवणामध्ये मी बनवलेला आहे बटाटे आणि वांग्याची भाजी, डाळ. आणि मी केलेलं आहे बाटी केल्या, ॲक्च्युली तुम्ही बिट्ट्या करायला सांगितलं होतं मला, म्हणजे तळावं लागते ना म्हणून मी बाटी केली. म्हटलं तळायचं मला कसं बिट्टे जास्त आवडतात तळले, लहानपणीपासून बिट्टेच आवडतात. पण तुझं हे वजन कमी करायचं त्या चक्करमुळे बाटे खावा लागतो. पण हे पण खाऊन बघा तुम्हाला आवडेल. बघू शकता किती छान दिसत आहे, एवढं चांगलं आहे. पण ते तळलेलं नाही आहे, तळलेलं नाही आहे. तरी पण मी बेक केलं आहे मायक्रोवेवमध्ये. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी सांगेन, कमेंटमध्ये सांगा मला. आणि सलाद सगळं आमच्याकडे बिट्ट्या करतात, म्हणजे बिट्ट्यासोबत डाळ आणि आलू वांग्याची भाजी वगैरे सोबत खातात. पण ह्या आम्ही बिट्ट्याच्या ऐवजी बाटी केली आणि ती बेक केली. म्हणजे ते तळायचं मला थोडंसं नको वाटतंय म्हणून मी ते बेक केलं, पण टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही खरंच. तुम्ही खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर मग मला सांगा. चला मग आता आम्ही जेवण करायला बसतो. पिणाचं ताट बघून घ्या, बटाट्याची भाजी, डाळ आणि मस्तपैकी बाटी, त्याच्यावर तूप टाकले भरपूर, काकडी. आता जेवण करा आणि मग सांगा कशी झाली आहे टेस्ट. कसं आहे सांगा, काय वाटते का डिफरन्स बिट्ट्या आणि बाट्यामध्ये बाटीमध्ये? काहीच फरक वाटत नाही, हो ना, सेम टू सेम टेस्ट आहे. परीला पण तर मला असं वाटते तळल्यापेक्षा मग होते आहे आपल्याकडे ऑप्शन, करू शकतो आपण बेक वगैरे. तर कुकरमध्ये पण आपण करू शकतो ते. तर मी मायक्रोवेवमध्ये केलं तर छान होतात, अशा पण मस्त लागतात. कॉम्बिनेशन केलं आज मी राजस्थानी आणि आपलं
विदर्भातलं महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन केलं, बाटी आणि त्याच्यासोबत लवंगीची भाजी आणि दाळ, म्हणजे याच्यासोबतच आमच्याकडे बिट्ट्या खातात, तर त्याच्यासोबत अजूनही बाटी केली. तर चला आता आम्ही जेवण करतो फटाफट. आमचं जेवण वगैरे सर्व झालं आणि छान पाऊस चालू आहे बाहेर. छान वाटत आहे तुम्ही घरी असतानाचा पहिला पाऊस. हा भांडणी आहे जास्त, थोडंसं वातावरण असंच आहे, पण पाऊस येतोय. चांगलं वाटतंय, थोडा वेळ आराम करूया ना. आता आराम करणार ना, संडे थोडा आराम करणार आणि आता आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहे कुठेतरी. कुठे जाणार आहोत नंतरच सांगते संध्याकाळी. सो आम्ही निघालोय बाहेर. कुठे चाललोय परी आपण? मूवी बघायला. आम्ही चाललोय मूवी बघायला आणि कुठला? सर सेनापती हंबीराव. ऍक्च्युली खूप लेट झालंय, आधी जायचं होतं आम्हाला पण आधी वेळ मिळाला नाही आम्हाला, तर आज आम्हाला थोडा फ्री टाइम होता आणि मग नाही निघालोय मूवी बघायला. हो ना नेशा? हो ना, नाही म्हणायचं हो म्हणायचं हो. ते आपण जसं बोललो तसं कॉपी करते. हो ना नेशा? निघालोय आणि किती सव्वा सहाचा शो आहे. आम्ही लवकर निघालो म्हटलं थोडं फिरूया मुलांना काहीतरी. आम्ही मूवीसाठी आलो आणि वेळ होता आम्ही तुम्हाला सांगितलं असं लवकर निघालो होतो. तर तिथे आल्यानंतर मला तिथे मेहंदी काढणारे बसलेले असतात, तर ते बघून मेहंदी काढण्याची इच्छा झाली, कारण की म्हटलं आता चला वटपौर्णिमा पण आहे तर त्यानिमित्ताने काढणं होऊन जाईल. आणि ते लोक फास्ट फास्ट काढतात, म्हटलं होऊन जाईल पटकन. आणि खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले मी मेहंदी काढली नाही, तर असं इच्छा झाली काढायची, तर वेळ होता म्हणून मी पटापट मेहंदी काढून घेतली. आणि खूप फास्ट पण काढतात ते. चलो थँक्यू. छानशी मस्त मेहंदी काढून घेतली, माझं काही प्लॅनिंग नव्हतं मेहंदी काढायचं, पण चला म्हटलं आता वटपौर्णिमा आहे आणि दिसला तो मेहंदीवाला, तर म्हणून मी काढून घेतली आणि मस्त वाटतं. आणि खूप वर्षांनी काढली मी, मला आठवत पण नाही मी कधी काढली होती ते. आणि आमचं मूवीचा टाईम पण होऊन गेलं तोपर्यंत, तर आता आम्ही चाललो आहे. चलो आणि परीला खेळायचं होतं ॲक्च्युली ते गेम झोनमध्ये, पण लेट झालं आता आम्हाला. नंतर बघू आपण, नाही ना परी, उद्या बघूया आपण, परत येऊ. चलो मुळप झाला, कारण की गेम झोन बंद झाला होता. पण आपण काय नाही करू, घरी नाही जाऊ, नसेल घरी नाही जाऊ, काय करायचं मग? काय करायचं बोला पा. आणि परी आपण उद्या येऊ परत. ओके, परी मूवीचं जे आहे थिएटर त्याच्या बाजूलाच गेम झोन आहे तिथे, तर तिथे खेळायचं होतं, पण आता वाजलंय 9:15 आणि ते बंद झालं, तर उद्या आपण परत येऊ. ओके, तर आता आम्हाला काहीतरी खायचं आहे, पण काय खायचं आहे तेच कळत नाही. हो ना, काय तर बघू आता घरी छान चाललो, जातो जाता काही इच्छा झाली काय बेटा? काय आवडत? काय आवडत?
गेम झोन अच्छा ओके उद्या येऊ आपण हां आम्ही बाहेर थांबलोय आणि थोडं थोडं घेतलं पावभाजी ती दहीपुरी आणि मंचुरियन परीसाठी थोडं थोडं खाणार आणि मग घरी जाऊन माझ्यासाठी राईस पण करेल कारण की तिथे खाणार नाही जास्त म्हणून आता थोडं थोडं खाऊ आणि मग घरी जाऊ घरी आलो आणि वॉक करत आलो आणि कुल्फी खाल्ली आलो इथे शिंदे मामाची कुल्फी फेमस आहे छान आहे मी गुलकंद घेतली आणि परीने ड्रायफ्रूट्स घेतली यांनी मावा घेतली आहे आणि मूवी छान आहे खरं सरसेनापती हंबेराव मस्त मूवी होता आणि आज मी मेहंदी पण काढली काय असा प्लॅन नव्हता पण दिसलं तर म्हटलं आज असं काढायची इच्छा झाली म्हणून काढून घेतली कशी आहे कुल्फी शिंदे मामाची फेमस शिंदे मामाची फेमस कुल्फी आहे आणि नसा पण खाते मी वॉक करत करत घरी जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आजच्या पुरते तर भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट Good night. Take care. कुल्फी देते का सगळ्यांना चलो